कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून पंचगंगेचं पाणी तब्बल तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलंय. गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्र सोडून बाहेर आली आहे. कोल्हापूर शहरात संततधार कायम असून जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा या भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात राधानगरी धरण पट्ट्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आता उघडण्यात आलेत. राधानगरी धरणातून 5,056 क्युसेक, दूधगंगा धरणातून 6,200 क्युसेक तर पाटगाव धरणातून 3,470 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या पाण्यामुळे भोगावती, दूधगंगा नदी, कुंभी कासरी नदीत पाणी पात्रात सोडलं आहे तर भोगावती आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात 35 बंधारे पाण्याखाली गेली असून वारणा आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळं पुराच्या बॅकवॉटरच्या पाण्याच्या फटक्यानं जिल्ह्याला पूर परिस्थितीचा तडाखा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मला जरा पाणी आण ना.